सांगली जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली असली तरी धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. कोयना धरण क्षेत्रात 24 तास 253 मिलीमीटर तर वारणा धरण क्षेत्रात 102 मिलीमीटर पाऊस झालाय. कृष्णा नदीची दिवसात 6 फूट पाणी पातळी वाढून 12 फूट 6 इंच झाली. कृष्णा आणि वारणा नदींची पाणी पातळी झपाट्याने वाढतीये. वारणा नदीवरील 8 बंधारे पाण्याखाली गेलेत. कोकरूड, चिंचोली, मानगाव, शिगाव, दुधगाव, समडोळी, तांदुळवाडी आणि चावरे तर कृष्णा नदीवरील म्हैसाळ, राजापूर बंधारे पाण्याखाली गेलेत. जिल्ह्यात 2 दिवसाने पाऊस झाल्यानंतर गुरुवारी पावसाने उघडीप दिले. गेल्या 2 दिवस पडणाऱ्या पावसामुळे शेती कामांना गती आली. गुरुवारी सकाळी सांगली, मिरज शहरासह जिल्ह्याच्या काही भागात उघडीप दिली आहे. शिराळा, वाळवा तालुक्यात मात्र पाऊस सुरू राहिला. धरण क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने कृष्णा आणि वारणा नदीची पाणी पातळीत मोठी वाढ होते. चांदोली धरण क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी झाली. 24 तासात 102 मिलीमीटर पाऊस झालाय. शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहतीये. कोकरूड बंधाऱ्यासह समतानगर जवळील पूल पाण्याखाली गेलाय. वारणा नदीवरील 8 बंधारे पाण्याखाली गेले. कोकरूड, चिंचोली, मानगाव, शिगाव, दुधगाव, समडोळी, तांदुळवाडी आणि चावरे हे बंधारे पाण्याखाली गेलेत. वारण्याच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने नदी काठावरील पिके पाण्याखाली गेले, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत दिवसभरात 6 फुटांनी वाढ झाली आहे.